नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मित्रांनो आपलं सर्वांचं या ठिकाणी स्वागत आहे। पुणे मनपावरती लिपिक टंकलेखकचा पेपर या ठिकाणी आहे आणि त्याचे हॉल तिकीट आलेले आहेत। आता हे हॉल तिकीट मोबाईलवरून कसं डाउनलोड करायचं, ओके, फक्त 2 मिनिटांमध्ये या ठिकाणी हॉल तिकीट डाउनलोड होणार आहे। तुमचा कोणताही प्रॉब्लेम असू द्या, काही जणांचा पासवर्डचा प्रॉब्लेम आहे, काही जणांचा रजिस्ट्रेशन नंबरचा प्रॉब्लेम आहे, काही जणांचा नेटवर्कचा इश्यू येतोय, वेगवेगळे प्रॉब्लेम येत आहेत। हॉल तिकीट तुम्हाला काढण्याच्या आधी हा व्हिडिओ बघा आणि नंतरच हॉल तिकीट काढा। 2 मिनिटात तुमचं हॉल तिकीट डाउनलोड होणार आहे आणि ज्या ज्या मित्रांनी पुणे मनपावरतीचा लिपिक टंकलेखकाचा फॉर्म भरलेला आहे त्यांना सुद्धा हा व्हिडिओ शेअर करून टाका, म्हणजे त्यांनाही सगळ्या गोष्टी सोप्या होतील। पहिला मुद्दा, तुम्हाला हे हॉल तिकीट काढायचं कुठून, तर हे ibpsonline.ibps.in या वेबसाईटवरून। या हॉल तिकीट काढण्याची डायरेक्ट तुम्हाला लिंक मी देऊन टाकतो खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये, खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये त्याच्यावर त्या लिंकवर क्लिक करायची आहे आणि तिथून ही सुरुवात करायची आहे। मोबाईल मध्ये तुम्हाला इथे म्हटलेलं राहील रिक्रुटमेंट ऑफ व्हेरियस पोस्ट क्वालिटी फॉर ऑनलाईन एक्झामिनेशन पुणे म्युनिसिपल कॉर्पोरेशन PMC असं आपण त्याला म्हणतो आहोत। बघा तुम्हाला इथे म्हटलेलं असेल लॉग इन क्रेडेन्शियल, तुम्हाला मराठी किंवा इंग्लिश तुम्ही कोणतेही चूज करू शकता। सगळ्यात महत्वाचं इथे तुम्हाला जर तुमच्याकडे समजा रजिस्ट्रेशन नंबर तुमचा आहे तर ठीक, रोल नंबर त्याला आपण म्हणतोय तो असेल तर तो या ठिकाणी टाका। दुसरं तुम्हाला पासवर्ड माहित असेल तो टाका, ते माहित नसेल तर डेट ऑफ बर्थ टाका, दोन्ही पैकी कोणतंही एक चालणार आहे। मात्र डेट ऑफ बर्थ जी तुम्ही फॉर्म भरताना टाकलेली आहे तीच टाकावी लागेल, याच फॉर्मॅटमध्ये टाकावं लागेल। समजा तुमचं 1/6/1995 आहे तर मग ते 1/6/95, अरे हे जे मी मध्ये असे रिपेअर याचे मारले हे चालणार नाही, हे चुकीचा फॉर्मॅट झाला। तुम्हाला इथे 1/6 आणि 1/95 अशा पद्धतीने त्या ठिकाणी ती डेट टाकावी लागणार आहे किंवा पासवर्ड। त्याच्यानंतर हा कॅपचा महत्वाचा आहे, काही जणांना हे इथे गोळ करतायत, हे व्यवस्थित तुम्हाला इथे काय 54ZTH असं आलंय, इथे प्रत्येकाच्या वेळेस वेगळं येईल। तुम्ही जर कॅपचा रीड करू शकत नसाल तर तुम्हाला या ठिकाणी हिअर वर क्लिक करायची, इथे हिअर नावाचा शब्द आहे, तुम्हाला समजा हा बदलवून पाहिजे बाबा, मग इथे क्लिक करायची, नवीन येईल तो टाकायचा। आता पुढचा फार महत्वाचा मुद्दा आहे की तुम्ही तुमच्याकडे तुमचं डेट ऑफ बर्थ घेत नाहीये, चुकतंय काहीतरी, मग तुम्ही तुमच्याकडे पासवर्ड सुद्धा नाही, तुम्हाला करायचं काय, तुम्हाला या ठिकाणी फॉरगॉट पासवर्ड वर क्लिक करायचे आहे, काय फॉरगॉट पासवर्ड वर क्लिक करायचे आहे। तुम्ही या ठिकाणी क्लिक केल्यानंतर तुम्हाला बघा ते क्लिक करण्याच्या आधी तुम्हाला इथे एक सूचना असणार आहे, कॉल लेटर विल बी ऑनलाईन फ्रॉम द अबोव मेन्शन डेट, डाउनलोड युअर कॉल लेटर बिफोर द क्लोजर डेट। या ठिकाणी तुम्हाला शेवटची जी तारीख आहे कॉल लेटर डाउनलोड करण्याची त्याच्या आधी तुम्हाला हे डाउनलोड करून घ्यायचंय, म्हणजे जास्त दिवस थांबायचं नाहीये, लवकरात लवकर परीक्षेच्या आधी 2-5 दिवस आधी हॉल तिकीट डाउनलोड करून त्याची प्रिंट काढून तुम्हाला ठेवायची। हॉल तिकीटवर ज्या सूचना आहे त्याच्यावर एक मी स्वतंत्र व्हिडिओ बनवणार आहे, तुम्ही नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, नोटिफिकेशन बेलला क्लिक करून ठेवा आणि मनपावरती बद्दल पुणे मनपावरती मग याच्या पुढे भविष्यातले निकाल असतील याच्या आन्सर कीज असेल सगळ्या अपडेटसाठी रोहिदास चोंदी पाटील हे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा आणि STIRCP ऍप्लिकेशन डाउनलोड करून ठेवा, त्याच्यावरही तुम्हाला सगळे अपडेट भेटणार आहे। मनपा पुणेची पिंपरी चिंचवडची तयारी सुद्धा आपण तिथे करून घेतोय। आता बघा तुम्ही जेव्हा फॉरगॉट पासवर्ड वर गेलेले आहात तेव्हा तुम्हाला काय टाकायचंय, तुम्हाला रजिस्ट्रेशन नंबर त्या ठिकाणी टाकायचा आहे, दुसरा मोबाईल नंबर टाकायचा आहे। आता मग हे रजिस्ट्रेशन नंबर कुठे भेटेल काही जणांकडे समजा नाही, त्याचं उत्तर तुम्हाला पुढे मी देतो। या व्हिडिओमध्ये काही प्रश्न आहेत ज्याचं आपण सोल्युशन तुम्हाला देतोय, जे की या ठिकाणी मनपाने आपल्याला सांगितलेलं आहे। एक तर तुमच्याकडे मोबाईल नंबर पाहिजे किंवा मेल आय डी पाहिजे, दोन्ही पैकी एक चालेल, आणि वरती रजिस्ट्रेशन नंबर मात्र तुमच्याकडे या ठिकाणी पाहिजे, सबमिट करायचंय, तुमचा पासवर्ड तुम्हाला येऊन जाईल। आता तुम्हाला या ठिकाणी म्हटलंय क्लोजर ऑफ कॉल लेटर डाउनलोड, बघा 13/10/2022 तुम्हाला या ठिकाणी शेवटची तारीख असणार आहे। आता याच्यातही पुन्हा ज्यांचे पेपर आधीच्या तारखेला आहे त्यांना त्या आधीच्या तारखेच्या आधी करावे लागणार आहे, पेपरच्या तारखा वेगवेगळ्या आहेत, तुम्ही त्याच्या आधी डाउनलोड करून घ्या। आता पहिला मुद्दा, हाऊ डू आय डाउनलोड माय कॉल लेटर, तुम्हाला पुणे मनपा काय म्हणतंय, फॉलो द लिंक फ्रॉम ऑर्गनायझेशन वेबसाईट टू डाउनलोड कॉल लेटर ऍट लॉग इन पेज, एंटर द रजिस्ट्रेशन नंबर रोल नंबर पासवर्ड, ओके, मी तुम्हाला वरती जे सांगितलं प्रॅक्टिकल त्या पद्धतीने तुम्हाला जायचंय, पहिला मुद्दा। दुसरा मुद्दा या ठिकाणी तुमच्यासाठी आहे, व्हाट शुड आय डू इफ देअर इज लॉट ऑफ डिले इन ऍक्सेसिंग द पेज, बऱ्याच जणांना काय होतंय की नेटवर्कचा इश्यू येतो आहे, पटकन ते पेजच ओपन होत नाही। आता बघा हे इंटरनेट बेस्ड कॉल लेटर आहे, डाउनलोड डिपेंड ऑन व्हेरियस फॅक्टर्स लाईक इंटरनेट स्पीड, तुम्हाला याच्यावर इंटरनेट स्पीड महत्वाचं आहे। दुसरा मुद्दा याच्यावर इफेक्ट पडतो, लार्ज नंबर ऑफ ऍप्लिकंट्स ट्राईंग टू डाउनलोड द कॉल लेटर ऑफ द सेम टाइम, म्हणजे खूप सारे जणांनी फॉर्म भरलेले एकाच वेळेस सगळे
डाउनलोड करत असतील तर तेवढी प्रॉब्लेम होतो. या ठिकाणी तुम्हाला म्हटलं आहे देअरफोर इफ यू आर नॉट एबल टू डाउनलोड द कॉल लेटर इमिजिएटली प्लीज रिट्राय आफ्टर अ गॅप ऑफ 5 मिनिट्स ऑर ड्युरिंग ऑफ पीक अवर्स ड्युरिंग द राईड. तुम्ही समजा आता ट्राय करून बघितला, तुम्ही बघताय अरे पेजच ओपन होत नाही, काय करा, 5 मिनिटं थांबून घ्या किंवा सरळ 1 घंटा थांबा नंतर ट्राय करून बघा. मुद्दा सोपा आहे, मी तर म्हणेल रात्रीची बस करा, सोपं तेव्हा त्या ठिकाणी ट्रॅफिक कमी असणार आहे, सहज डाउनलोड होऊन जाणार आहे. ज्यांना प्रॉब्लेम आला त्यांच्यासाठी सांगतो, काहींचं 2 मिनिटात त्या ठिकाणी होणार आहे डाउनलोड नेट व्यवस्थित असेल तर. वेअर डू आय गेट द रजिस्ट्रेशन नंबर अँड पासवर्ड, सगळ्यात महत्वाचं रजिस्ट्रेशन नंबर मला कुठे भेटेल, मला पासवर्ड कुठे भेटेल. बघा रजिस्ट्रेशन नंबर अँड पासवर्ड आर जनरेटेड ऍट द टाइम ऑफ रजिस्ट्रेशन अँड डिस्प्ले ऑन द स्क्रीन. तुम्ही जेव्हा फॉर्म भरलाय त्यावेळेस तुम्हाला हा स्क्रीनवर दिसलेला आहे. देर आर ऑल्सो सेंड टू कॅन्डिडेट्स इमिजिएटली अपॉन सक्सेसफुल रजिस्ट्रेशन बाय वे ऑफ ऑटो जनरेटेड ईमेल एक्नॉलेजमेंट. तुमच्या मेल आय डी मध्ये सुद्धा तुम्हाला हे त्यावेळेस आलेलं आहे, काही जणांनी त्याचे प्रिंट सुद्धा काढून ठेवले असतील, किंवा तुम्ही तुमचा मेल आय डी चेक करून बघू शकता, तिथे तुम्हाला रजिस्ट्रेशन नंबर भेटणार आहे. पुढचा मुद्दा माय डेट ऑफ बर्थ इज रिजेक्टेड ऑन लॉग इन स्क्रीन. मी डेट ऑफ बर्थ टाकतोय पण ते रिजेक्ट होते आहे. बघा कॅन्डिडेट शुड एन्शुअर दॅट द डेट ऑफ बर्थ इज सेम ऍज ही हॅड एंटर्ड ऍट द टाइम ऑफ रजिस्ट्रेशन. रजिस्ट्रेशनच्या वेळेस जी डेट ऑफ बर्थ टाकली तीच टाकावी लागेल. कॅन्डिडेट कॅन रेफर द ऍप्लिकेशन प्रिंट फॉर द डेट ऑफ बर्थ. तुम्हाला ती ऍप्लिकेशन जी प्रिंट काढून ठेवली तुम्ही त्याच्यावरची डेट ऑफ बर्थ बघा, ती त्या ठिकाणी टाका आणि DDMMYY या फॉर्मॅटमध्ये टाका. पुढे 5 नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे. इथे म्हणलंय आय एम अनेबल टू लॉग इन, स्क्रीन डिस्प्लेज द लॉग इन फेल्ड मेसेज. तुम्हाला लॉग इन फेल्ड असा मेसेज येतो आहे, मग करायचं काय? बघा पहिला मुद्दा प्लीज चेक युअर एंट्रीज इन लॉग इन स्क्रीन. यू शुड यूज रजिस्ट्रेशन नंबर अँड पासवर्ड ऍज रिसीव ऍट द टाइम ऑफ रजिस्ट्रेशन बाय डिस्प्लेइंग ऑन द स्क्रीन अँड ऑल्सो मेल टू यू इन ऑटो जनरेटेड ईमेल एक्नॉलेजमेंट. तुम्हाला मेल आलेला आहे, तिथे तुम्हाला रजिस्ट्रेशन नंबर आणि पासवर्ड दोन्ही सुद्धा आलेला आहे. ऑल्सो मेक शुअर दॅट द डेट ऑफ बर्थ यू हॅव एंटर इज सेम ऍज यू एंटर ऍट द टाइम ऑफ रजिस्ट्रेशन अँड प्रिंटेड इन द ऍप्लिकेशन प्रिंट. तुम्ही ऍप्लिकेशनची प्रिंट काढून ठेवली असेल तर त्याच्यामधलं डेट ऑफ बर्थ तुम्हाला एकदा चेक करून बघायचं आहे. त्या ठिकाणी रजिस्ट्रेशन नंबर आहे, तुम्हाला पासवर्ड मेलमध्ये आला आहे. पासवर्ड नसेल तर तुम्हाला मी सांगितलं काय करायचं, फॉरगेट पासवर्ड म्हणायचं, पासवर्ड तुम्हाला येऊन जाणार आहे. मित्रांनो अशा पद्धतीने तुम्ही खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे, त्या लिंकवर जाऊन तुम्हाला हे हॉल तिकीट डाउनलोड करता येईल. तुमच्या मनात आणखी काही प्रॉब्लेम असेल, तुम्हाला काही अडचण येत असेल, कमेंट बॉक्समध्ये सांगा, त्याचंही सोल्युशन तुम्हाला भेटणार आहे पुढच्या व्हिडिओच्या माध्यमातून. चला STIRCP ऍप्लिकेशन डाउनलोड करा. महाराष्ट्र नागरिक सेवा, अराजपत्रित सेवा, तलाठी भरती, पोलीस भरती, तांत्रिक सेवा, सरळ सेवा आणि पिंपरी चिंचवडची मनपा भरती, त्याची बॅच तुम्हाला या ठिकाणी चालू आहे. या ऍपवर जाऊन तुम्ही त्याला प्रवेश घेऊ शकता. थांबतो या ठिकाणी, धन्यवाद.